दिग्रस शहराच्या वीज वितरण कार्यालयाच्या परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलंय. भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी संपूर्ण देश स्वच्छ व्हावा या उद्देशाने स्वच्छता अभियान राबवण्यात करोडो रुपये शासकीय कार्यालयामध्ये खर्च करण्यासाठी निधी स्वरूपात देण्यात आला. मात्र वीज वितरण कार्यालयाच्या परिसरामध्ये पूर्णतः घाणीचं साम्राज्य पसरलंय. वीज वितरण कंपनी मुख्य कार्यालयाच्या परिसरामध्ये दारूच्या बाटल्यांसह सर्वत्र घाण आढळल्याने स्वच्छता अभियानाचे 3:13 वाजल्याचं चित्र निर्माण झालंय. मोठ्या थाटामाटात स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यासाठी करोडो रुपये स्वच्छतेसाठी खर्च करण्यात येते. मात्र कार्यालयीन मुजोर अधिकाऱ्यांमुळे स्वच्छतेच्या नावाखाली हरताळ भाजण्याचं काम सुरू आहे. दिग्रस शहर वीज वितरण कार्यालयाच्या परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य असल्यामुळे स्वच्छतेचे धडे देणाऱ्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी या कार्यालयाकडे विशेष लक्ष देण्याची मागणी दिग्रस शहरातील नागरिकांनी केली आहे. प्रतिनिधी अजित महिंद्रे, न्यूज टुडे 24, दिग्रस, यवतमाळ. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.